विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशात नोकरी लावून देतो व त्यासाठी लागणारा विसा पण काढून देतो असे सांगून 20 ते 30 जणांना फसविणाऱ्या तिघा भामट्यांपैकी दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून तिसऱ्या भामट्याला पकडण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम हाती घेतली आहे. दुबईला नोकरी आहे असे सांगून व त्यासाठी विसा काढावा लागेल याचा खर्च 80,000 रुपये इतका येईल. त्यातील 40,000 रुपये अगोदर द्या व 40,000 रुपये विसा काढल्यावर द्या असे सांगून 20 ते 30 बेरोजगारांना गंडविण्यात आले. या गरजूंना पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात बोलावून तुमचा विसा निघाला आहे, राहिलेले पैसे द्या असे सांगून त्या व्यक्तींकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या व्यक्तींनी प्रथम आम्हाला विसा द्या अशी मागणी केली. त्यास या भामट्यांनी नकार दिला. त्यामुळे हरेंद्र कुमार त्रिवेदी व त्याच्या सहकाऱ्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमालुद्दीन अब्दुल अब्बल व मोहम्मद इरफान सान मोहम्मद खान यांना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. अशा प्रकारची फसवणूक यापूर्वी कोणाची झाली असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी केले आहे.